माझी सुरुवात आमचे जे खरे देव मी जे घरापासून पाहते ते आमचे आईवडील असतात, सासू सासरे असतात. आणि फॉर्म भरायच्या दिवशीसुद्धा माझी आईने माझं औक्षवण केलं. आजहीसुद्धा वाढदिवसामध्ये मी औक्षवण केलं आणि मग त्याच्यानंतर मी घरातून बाहेर पायर काढणार आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीचं स्थापना दिवससुद्धा आहे. तर हे जेही म्हणा की योगायोग आहे की भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि माझा वाढदिवस दोन्ही एकच दिवस आहे. तर याच्यानंतर मी आता जाऊन आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यालय तिथे जाऊन तिथे आम्ही सेलिब्रेशन करू आणि मग माझी दिवसाची सुरुवात मी करणार आहे. खूप पॉझिटिव्ह नवनीत राणा, रवी राणा नेहमी पॉझिटिव्ह विचार करून आपले पावलं पूर्ण पुढे घेतात. आणि त्याच पद्धतीने मी एव्हरी डे माझ्यासाठी दर एक सकाळ एक नवीन ऊर्जानी निर्माण होते. आणि आजहीसुद्धा जे वाढदिवस आहे की एवढे वर्ष लोकांची सेवेमध्ये मी दिलेलं आहे आणि देवाला मी नेहमी नमन करून हेच धन्यवाद करते की जेवढे दिवस मी जगली हा लोकांचे सेवेसाठी योगदान मी दिलं त्याच्यासाठी धन्यवाद नेहमीच करत असते. जो व्यक्ती पॉझिटिव्ह असते त्याच्यासोबत योगायोग असे खूप काही गोड विषय असतात. ज्या दिवशी नामांकन भरायला मी निघाली होती मंचावरच आम्हाला फोन आला की सुप्रीम कोर्टचा असा निकाल लागला. तर हे सगळी गोष्टी देव तुमचे पाठीशी आहे हे दाखवण्याचा सगळ्यात मोठे हे पिरियड असतात. आणि त्या काळाला मी खूप मनापासून एन्जॉय आणि धन्यवादसुद्धा करतो देवाचे. आमचं सेलिब्रेशन जेव्हा लोकं भुके घेऊन येतात, डोक्यावर हात ठेवतात, प्रेमाने दोन शब्द बोलतात, आमचं सेलिब्रेशन्स त्याच दिवशी असते. कारण रोजमर्रा एक राजकीय क्षेत्रामध्ये असल्यानंतर खूप सारे परिश्रम आम्ही लोकं पाहत असतो, राजकीय लोकं, आणि खूप सारा संघर्ष असतो. आणि त्या काळामध्ये जेव्हा लोकं स्वपूर्तीने भुके घेऊन येतात, काही गिफ्ट्स घेऊन येतात, डोक्यावर आशीर्वाद ठेवतात, मला वाटते याच्यापेक्षा जास्त मोठं सेलिब्रेशन माझ्यासाठी होऊ शकत नाही. आणि जेव्हा लोकांसाठी आपण सेवेसाठी या मैदानात आहे तर पर्सनल लाईफ हे 100% झिरो असते, त्याच्यात काहीच डाऊट नाही. हां, रवीजी जेव्हा प्रेमाने दोन शब्द असं म्हणतात की वाढदिवसाची खूप शुभेच्छा, खूप पुढे जाशील, मला वाटते जीवनातला सगळ्यात मोठं गिफ्ट त्यांचे ते दोन शब्दात असते. आणि ते घेऊन मी माझी सुरुवात करते वाढदिवसालाही सुद्धा.